दाखव सांगा दाखव हे असं इथं राहायचं हे असं बुडूक बुडूक बुडूक. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. वाजलेले आहेत 6. बोललं चला जाऊया एक व्हिडिओ बनवूया. तर आता आपण जातो अरावी बीचला. तर गावामध्ये काय काय आहे, तर गावामध्ये आपल्या नारळाची बाग आहेत. तुम्ही पाठी बघू शकता, ही माझी वाडी आहे आणि नारळाची झाडं आहेत. आणि दुसरा म्हणजे समुद्र आहे. तर आपण समुद्रावर जाऊया, समुद्र दाखवतो आणि चला. हा प्रतिमा रिसॉर्ट आहे, सध्या बंद पडलेला आहे टुरिस्टसाठी. आम्हाला वादळात वाचवलं आहे. आणि हा सुंदर असा नजारा. तिकडून आमच्या घराच्या समोरून पण रस्ता आहे, पण सध्या त्यांनी गेट लावल्यामुळे जाऊ नाही शकत, म्हणून आपण या दुसऱ्या रस्त्याने आलेलो. आता जाऊया इकडनं. तसं तिकडनं आहे एक रस्ता बाजूनी, पण तो रस्ता थोडा खराब आहे म्हणून तिकडनं गेलो, इकडनं आलेलो. 2 दिवस पाऊस पडलेला आहे, तर बघू शकता किती हिरवं हिरवं झालेलं आहे. आपण आलेलो आहोत आता समुद्रावरती. स्वागत पाटील, आता जी व्हिडिओ बनवत आहोत आपण, फोटो काढणार आहोत. सुंदर असा समुद्र आपला तुम्ही बघू शकता, व्हाईट व्हाईट पूर्ण सँड आहे इकडे. एकदम स्वच्छ असा समुद्र. हा मार मार तू उडी मार. माझा मित्र आहे स्वागत पाटील, समुद्राचा आस्वाद घेताना बघू शकता याच्या नांगते ताळे. ए बोल्या बोल्या. सुंदर असा स्वच्छ असा समुद्र अरावीचा तुम्ही पाहू शकता. स्वागत काय आपल्या अरावीमध्ये सांग यांना. आणि अजून काय आपल्याला नारळाची झाड आहेत आपली, नारळाची बाग आहे, अजून काय हवा. माडी माडी आता भेटत नाही, वाटत माड पडले ना. उद्या बड्डे आहे, त्याच्याबद्दल काय बोलायचंय. 3 जून आहे. अरे हो मागच्या आता वर्ष होईल वाटला आमच्या घरच्या, ती वर्षाने बरोबर ते दृश्य आठवणार परत. 3 जून उद्या आहे. त्याच दिवशी गेल्या वर्षी मोठा वादळ आलेला, त्यामध्ये सर्व झाडं गेलेली आहेत आमची माडाची, त्यामुळे माडीचा तुटवडा पडलेला आहे आणि सर्व नारळाची झाडं तुटलेली होती, तर थोडं नुकसान भरपूर झालेलं. आता बोल आता बोल.
तुम्हाला जर छोट्या पाण्यात कशी पोहणी करायची असेल तर मी तुम्हाला उत्कृष्ट रीत्या शिकवू शकतो. हा दाखव हे असं इथं राहायचं उत्कृष्ट प्रकारे असं शिकवताय स्वागत पाटील. तुम्ही त्याला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता यासाठी. तुम्ही तुमचा जीव आरामात वाचवू शकता. किनाऱ्याला किनाऱ्यालागत पोचलेला आहे अशा प्रकारे आणि इकडे तो पोचलेला आहे. स्वागत. अजून काय बोलायचं तुला? स्वागत नाही, दुसरी व्हिडिओ बघितलीस की नाही? कशी वाटली? लाईक केलास की नाही? हा समुद्र आहे आपला. हा समुद्र पूर्ण त्या टोकापासून तो वालवटची हद्द आहे. तिकडे समोर वालवटची हद्द आहे. तिकडनं तिकडे कोंडवीलपर्यंत तो पूर्ण जातो, पूर्ण रस्त्यापर्यंत. एवढा मोठा समुद्र आहे. आरावी कोंडवील असा मिळून पूर्ण समुद्र आहे. तर आरावीचं वैशिष्ट्य आहे समुद्र. एक समुद्र आहे, नारळाचे बागा आहेत आणि अजून भरपूर काही आहे. अजून हे सुरू आहेत, सुरूची झाडं. गेल्या वादळात, गेल्या वर्षी आलेल्या वादळात सर्व तुटून गेलेली आहेत. जे वाचलेत ते वाचले. आता आपण गणपतीच्या वाटेजवळ आलेलो. गणपतीची वाट अशा कारण इथेच गणपती विसर्जन आणि देवी विसर्जन करतो म्हणून ह्या इथे रस्त्याला नाव दिलेलं आहे गणपतीची वाट. आपण इथं आलेलो. इथेच आमचा ग्राउंड आहे. तो आता नाही आहे कारण कोण खेळत नाही. सर्व मुले मुंबईला गेलेली आहेत कामानिमित्त. तो कोण इकडे खेळायला राहिलेच नाही, त्यामुळे ग्राउंडसुद्धा राहिलं नाही. तुम्ही बघू शकता इकडे. पहिला हा ग्राउंड होता, हा 6 इथे असा. पण आता ह्याची निगा न राखल्या कारणाने हा ग्राउंड राहिला नाही आहे. कारण इथे खेळायलाच कोण मुलं नाही आहेत. सर्व कामानिमित्त मुंबईला गेले आहेत, इकडे तिकडे गेले, तर खेळायला कोण नसतात. त्यामुळे निगा राखली गेली नाही आहे, त्यामुळे ग्राउंड राहिला नाही. तुम्ही बघू शकता लहानपणी इथे भरपूर आम्ही क्रिकेट खेळलेलो आहोत. तिकडून खेळायचो आणि ह्या साईडला 6 असायचा हा पूर्ण. आरावीची शाळा ही माझ्या पाठीमागे आहे. ती अंगणवाडी आहे. गेल्या वर्षी वादळात त्याची ही अवस्था झाली आहे. ती अजूनपर्यंत रिपेअर झालेली नाही आहे, एक वर्ष झाला तरी. आणि ही आहे मराठी शाळा माझ्या पाठी. तिला पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. इथेच आम्ही शिकलो, मोठे झालो. खूप काही आठवणी तिकडच्या. तिकडची आठवणी म्हणजे हा ग्राउंड होता तिकडे. हा रस्ता आत्ता सध्या 4-5 वर्षात झालेला आहे. इकडे खेळायचो, खूप मस्ती केलेली आहे इकडे. तर मी म्हणत होतो आरावी हे टुरिझमसाठी फेमस नाही आहे तसं, पण इकडे पण चांगले स्वच्छ असं बीचेस आहेत. तुम्ही राहू शकता येऊन इकडे. शांतता आहे, शांत असा बीच आहे. तर इकडे येऊन तुम्ही कॅम्पिंग करू शकता. खूप काही चांगलं चांगलं आहे, तुम्ही येऊ शकता इकडे राहण्यासाठी. तसं श्रीवर्धन आहे, दिव्याघर आहे. तसं आरावीचंही बीच सुंदर आहे. एकदा येऊन व्हिजिट करा, बघा, मजा येईल. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण पूर्ण गाव फिरून आलेलो सरळ